नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी काही नियम पाळायचे असतात ते कुठले आहेत ते पाहणार आहोत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विवाहित स्त्रियांचं मुख्य व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय. हे व्रत भाद्रपद महिन्यात करतात. हे व्रत देवी पार्वती यांनी महादेव हे पती म्हणून मिळावे यासाठी केले होते आणि तेव्हापासून हे व्रत विवाहितेपासून ते कुमारिकांपर्यंत हे व्रत केले जाते. विवाहित स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात तर कुमारिका हे व्रत मनासारखा पती मिळण्यासाठी करतात. परंतु हे व्रत करताना काही नियम पाळणे फार गरजेचे असते, त्याशिवाय त्याचे फळ मिळत नाही. तर आजच्या व्हिडिओत आपण असेच काही नियम पाळणार आहोत, त्यामुळे आपले व्रत सुफळ संपूर्ण होणार आहे. यातला पहिला नियम म्हणजे हे व्रत तुम्ही एकदा जर केले तर ते तुम्हाला दरवर्षी करावे लागणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडता कामा नये. तुम्ही काही कारणास्तव हे व्रत जर करू शकणार नसाल किंवा तुम्ही आजारी असाल तर ह्याचं तुम्ही विधीपूर्वक उद्यापन करायचं आहे आणि हे व्रत दुसऱ्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे या व्रताची सांगता करू शकतो. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे या पूजेमध्ये माता पार्वती, गणपती व महादेवाची प्रतिमा वाळूने स्थापन करायची आहे, त्याचं पूजन करायचं आहे. त्याचप्रमाणे या व्रताची सुरुवात सकाळी सूर्याला जल अर्पण करून संकल्प करून करायची आहे. पूजेनंतर सौभाग्य अलंकार जे आपण माता पार्वतीला अर्पण करतो ते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब सुवासिनी स्त्रीला दान करायचे आहे. पुढचा नियम म्हणजे या दिवशी फक्त फलाहार करायचा आहे व दोन्ही वेळेस उपवास करायचा आहे. साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊ नये. थोडक्यात मिठाचा उपयोग त्या दिवशी करायचा नाही. त्याचप्रमाणे पुढचा नियम म्हणजे रात्री जागरण करायचं आहे. त्याचप्रमाणे दुपारीही व्रताच्या दिवशी झोपू नये. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडली आहे त्या ठिकाणी संध्याकाळी पूजा करून आरती करून व रात्री भजन वगैरे करायचं आहे. व्रताच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते. उत्तर पूजा करताना आपण पहिल्या दिवशी जी पूजा केलेली असते त्या ठिकाणी आपण फळ ठेवतो आणि त्याचबरोबर आपण काकडी देखील ठेवतो. तर दुसऱ्या दिवशी आपण पूजेच्या ठिकाणी जी काकडी ठेवलेली असते ती घरी घेऊन यायची आहे आणि पूजेच्या ठिकाणी उत्तर पूजा करताना दही भात शिंपडून आरती करून आणि मगच त्या काकडीने तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला त्याचे फळ निश्चितच मिळेल व महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.